दसरा मेळाव्याच्या संदर्भातला मैदानाचा निर्णय झाला, काय प्रतिक्रिया अशी होती? असं एम एम आर डीच्या मैदानाची त्यांना परवानगी देण्यात आली आणि एम एम आर डीने असं म्हटलं की त्यांचा अर्ज पहिला होता म्हणून त्यांना दिलेलं आहे. हाच निकष असेल तर शिवतीर्थावर आमचा अर्ज पहिला आहे तर आता आम्हाला ताबडतोब परवानगी दिली पाहिजे, एवढाच त्यातल्यातला विषय आहे. आपण माध्यमांनी तो जो काही विषय सारखा रंगवण्याचा प्रयत्न त्याच्यात राजकारण केलं जाते ते दुर्दैव आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तिथेच गरजले, तिथेच बरसले. शिवसेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभासुद्धा शिवतीर्थावर झाली, त्यानंतर दसऱ्या मेळाव्याचा प्रघात आला. ही परंपरा गेली 50-55 वर्ष सुरू आहे आणि निवज गरजले बरसले नाही तर दिशा दिली, आंदोलनं पुकारली, नव्या पिढीला ऊर्जा दिली, सीमोल्लंघन विचारांचं सोनं 50 वर्ष तिथून लुटत राहिलो. त्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब याच मैदानावरनं मार्गदर्शन करत राहिले, तेही दिशा देत राहिलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वर ती परंपरा आहे, तो शिवसेनेचा न्याय हक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे आणि म्हणून शिवसेनेचाच मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा. तर त्यासाठी मुद्दाहून आत्ता जे काही राजकारण सुरू आहे खरं तर अनैतिकता आहे, मुळात असंविधानिक सरकार आहे आणि हे जे राजकारण केलं ते दुर्दैवी आहे. आता तुम्हाला मिळाली आहे परवानगी, आता आमची आमचा मेळावा इथं होऊन साहेब बोलवी तर धनी कोण आहे, सर्व राजकारण जे होत आहे एकच लपवायचं कारणच नाही. भारतीय जनता पार्टी ही बेकडांची जनता पार्टी आहे, ती जंतू पार्टी तशी ती त्या ते हे घाणेरडं राजकारण करत आहेत. देशाच्या राजकारणाचं नासवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि निव्वळ नासवत नाही आहे तर देशाच्या संविधानाला धक्का पोचवण्याचं काम जे धारिष्ठ ते करत आहेत ते त्यांच्या मुळावर केव्हा तरी येईलच, काळ हा त्याचं उत्तर असेल. एक शेवटचं विचारतो, काय म्हणजे शिवसेनेच्या पुढची काय भूमिका असेल? कसली भूमिका? तू शिवसैनिक आहेस का? नाही ना, जिवंत शिवसेना आहे ती तिथंच जाणार, शिवतीर्थावरच मेळावा होणार, काय चिंता नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.